अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम परम धाम कैवल्यमेकम तुरीयम प्रसन्नम प्रपन्नार्ति देव देवम परब्रह्मलिंगम भजे श्री पांडुरंगा करो प्रथम
किरण मारुति नंदन सुन लो मेरे पुकार पवन सुत वारंवार पवन सुत विनती श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आता सगळ्यांनी पुढे सरून बसा एकदाच, म्हणजे पाठीमागून येणाऱ्यांना परत. आणि तस पण बर का आजी मावशी, तस पण आपली लोक वेळेला महत्व बरोबर देतात का? कधी आपला हरिपद वेळेवर उरकत नाही, कधी कीर्तनकार सुद्धा कधी वेळेवर येत, पुढारी सदी कधी सुद्धा कधी वेळेवर येत. ही सवय आपली कोणाला लागलेली? महाराष्ट्राला लागलेली. सगळ्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू संत शिरोमणी भगवंताचे लाडके भक्त देहू निवासी तुकोबाराय यांचा पाच चरणाचा अभंग तद्वत नामपर अभंग तुमच्या सेवेकरता निवडलेला आहे. वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं पहिल्या दिवशी एकतर नामपर तरी अभंग घ्यावा, नाही तर रूपपर तरी घ्यावा. तुकोबारायांनी आपल्याला सांगावं आणि आपण ऐकावं. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. बापानी मुलाच्या पाया पडायचं मावशी का मुलांनी बापाच्या पाया पडायचं? कळते ना मी काय बोलते ते? मी काय लांबचा नाही कुठला नाही, बोलत राहा तुम्ही. कीर्तन एकदम फ्रेशली करायचं. बरं जाऊ द्या महिला मंडळ, तुम्हाला विचारतो, सासून सुनाच्या पाया पडायचं असतं का सुनानं सासूच्या? बरोबर सुनानी सासूच्या. हा प्रश्न लॉक किया जाय, 1 करोड केले. ओके, तरी पण कधी कधी सासू सुनाला म्हणती, अग सुनबाई तुला सांगू सांगू थकले, आधी माणसं मोजीत जा आणि मग भाकर टाका जा, नाहीतर तुझ्या. आता काय म्हणल्या? तस तुकोबाराय आपल्या पाया पडतात. तुकोबाराय आपल्याला पाया पडून विनंती करतात. तुकोबाराय म्हणतात लागोनी या पाया विनवितो तुम्हाला. साधा सोपा सरळ अभंग आहे की तुम्हाला विनंती करून सांगतो मी की तुम्ही काय करा. करे टाळे बोला मुखी नाम आणि हाताने भजन तर कराच, पण विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मुखानी भगवंताचं भजन करा, कारण की हा सोहळा सुख सोहळा आहे ना, हा स्वर्गात सुद्धा भेटत नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता देव लोके भावा जन्म. पुढे जाऊन सांगतात कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. तुम्हाला जर वैकुंठाला जायचं असेल, वैकुंठ तुम्हाला भेटायचं असेल, भगवंताची जर प्राप्ती व्हायची असेल ना, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ या देवाचं या भगवंताचं नामस्मरण करा. आणि हा नामस्मरण करण्याचा अधिकार बाबा कोणाला आहे? सकळांशी येथे आहे अधिकार, कलयुगी उद्धार हरिचरणामे. हा अधिकार प्राण्याला आहे, पशुला आहे, माणसाला आहे, सर्वांनाच आहे. आहे अधिकार कलयुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्यांना इथे अधिकार आहे. तद्वत तुम्ही जर भगवंताचं भजन केलं, भगवंताचं जर नामस्मरण केलं ना, तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे नामा पासी चारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी. तुकोबाराय म्हणतात की चारही मुक्ती त्याच्यापाशी भेटतात आणि त्या चारही मुक्ती भेटण्यासाठी आणि ते भेटावं ते भेटत ते कशाने भेटत? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा झाला अभंगाचा भावार्थ आणि कीर्तन चालू झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराया आपल्याला पाया पडून विनंती करतात. एवढा तुकोबारायांचा अधिकार आहे का? अहो तुकोबारायांचा अधिकार एवढा आहे. तुकाराम
तुकाराम नाम जिंदा कापेय धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ। अहो तुकोबारायांचा अधिकारच एवढा होता ना कि त्यांच्या जर नाव घेतलं तर यम थरथर कापत होता। मी माफी मागून एक वाक्य बोलेन तुम्हाला, तुकोबारायांच्या काळातली बाबा माणसं लबाड होती हे मी स्पष्ट बोलतो, पण दगड प्रामाणिक होती। तुम्हाला जर माझं पटत नसेल तर पटवून द्यायचं असेल तर तुम्हाला एक सांगतो, तुकोबारायांचा गाथा 13 दिवस बुडवण्याचा प्रयत्न आणि तरंगत ठेवण्याचा प्रयत्न, 13 दिवस तो गाथा बुडवण्याचा प्रयत्न माणसं करत होती आणि तो 13 दिवस गाथा तरंगत ठेवण्याचा प्रयत्न दगड करत होती। जडी दगडा सहित वया तारे आल्या जैस्या लाया। अहो तुकोबारायांना लांबची दुःख देत नव्हती, जवळचीच दुःख देत होती। तुकोबारायांचा गाथा इंद्रायणीच्या ढोत बुडवला, कुणी? जवळच्यानीच, माणसानीच बुडवला ना। चला हे जर पटत नसेल तुम्हाला अजून सोपं करून सांगतो, भगीरथी आपल्या लाडक्या वडिलांसाठी तुकोबारायांसाठी पोटव करून घालणार होती। ती प्रत्येकाच्या घरी जायची, दुधाचा पेला भरून दूध दे म्हणायची, पण प्रत्येक जण घराचे दार बंद करून ठेवायचे, घराचे दार बंद करून ठेवायचा। पण भगीरथी रडू लागली, भगीरथी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेली आणि तिथे तुकोबाराय बसलेली होती। ती तुकोबारायांपाशी रडू लागली की दूध भेटलं नाही, दूध भेटलं नाही। त्यावेळेस दूध दगडाच्या नंदीने दूध दिलं, माणसाने दूध दिलं नाही। येडेश्वरा ते पूजले दूध नंदीचे काढिले। अहो दगडाच्या नंदीने दूध दिलं, गायनी नाही, म्हशीनी नाही, नंदिनी दगडाच्या नंदी बैलाने दूध दिलं, पण माणसाने दिलं नाही। मला सांगा त्या काळातली माणसं प्रामाणिक होती का लबाड होती? आणि आता पण तसंच आहे, आता सुद्धा दगड प्रामाणिक आहेत आणि माणसं लबाड आहेत। श्यामरावचं आणि रामभाऊचं भांडण होत, गावची पंच कमिटी येती, बांधावरून भांडण होत त्यांचं, गावची पंच कमिटी येती आणि त्यांना म्हणते एक दगड राहून देते आणि म्हणते उद्यापासून रामभाऊ तू ह्या दगडाच्या इकडे यायचं नाही, आणि श्यामराव बर का तुम्ही ह्या दगडाच्या परत इकडे यायचं नाही। श्यामराव नाव नसलं तरी म्हणाला काय हरकत आहे। तर 3 दिवसांनी जर आपण त्या रानात गेला आणि तो जर दगड बघितला ना, तो श्यामरावच्या वावरात 3 फूट सरकलेला होता तुमच्या वावरात बाबा। मग मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, तो दगड नेला असल का तो दगड गेला असल? नेला असल ना। मग मला सांगा दगड प्रामाणिक का माणसं प्रामाणिक? वारकरी संप्रदायाची माफी मागून बाबा मी एक वाक्य बोलेन, ज्या दिवशी आपण दगडाला बुक्का लावतो त्या दिवशी दगडाचा विठोबा तयार होतो, ज्या दिवशी आपण दगडाला भंडारा लावतो त्या दिवशी दगडाचा खंडोबा होतो, ज्या दिवशी आपण दगडाला गुलाल लावतो त्या दिवशी दगडाचा, ज्या दिवशी आपण दगडाला गुलाल लावतो त्या दिवशी दगडाचा बाबा ज्योतिबा होतो। असं माणसाला कुठला कलर लाव की माणसाने माणसात येऊ, माणसाने माणसात येण्यासाठी आहे ना ते हे कीर्तन आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। तर तुकोबाराय म्हणतात की बाबांनो तुम्ही जन्माला आलात ना तर काय करा, माझं नामस्मरण करा, भगवंताचं नामस्मरण करा म्हणायचे तुकोबाराय। अहो तुकोबाराय भजन एवढं गोड करायचे ना, पुण्याच्या जागीरदाराची जमीन होते बाबा तुकोबाराय, ज्या शिळेवर जाऊन बसायचे ना पूर्वी रानात, एक जागीरदाराची देहू परिसरामध्ये एका बांधावरती एक शिळा होती छोटीशी, तिथे तुकोबाराय भजनाला जाऊन बसायचे। पुण्याचा जागीरदार एक दिवस आला आणि तुकोबारायांना म्हणला, तुकोजी शेठ, शेठ म्हणायचे तुकोबारायांना, तुका शेठ, अहो तुम्ही इथं रोज जर भजन करता ना एवढी माझ्या बाजरीची राखण करता का, बाजरीची राखण करा, पाखर येऊन देऊ नका, पाखर सांभाळा। तुकोबाराय म्हणले चालतंय करतो। तेव्हा पुण्याचा जागीरदार म्हणला, तुकोबा तुकोजी शेठ तुम्हाला मी अर्ध मन दाने देईन। मग असं म्हटल्याच्या नंतर तुकोबाराय म्हटले, मी भजन करायला तयार आहे, मी राखण करायला तयार आहे, पण भगीरथी दुपारच्या वेळेस तीन बाबा म्हणते, बाबा
जेवण करायला घरी चला की तुकोबर आहे भगीरथाला म्हणले भगीरथी आता घरी यायचं नसतं बघा आता 1.5 महिन्या करता पुण्याच्या जागीरदाराची आपण राखण करायला घेतली अहो रोज पाखरं यायची शेतात रोज पाखरं यायची तुकोबर आहे त्यांना म्हणायची या या पण आपल्याला एखाद्याने बोलवलं ना बाबा जेवायला म्हणा खायला म्हणा एकटा येतच नाही तर पाखराने अख्खी भावकी गोळा करून आणली सगळे एक दाने एकावयक सगळे कंसाचं काय केलं त्यांनी दाने खाऊन टाकले पण तुकोबर आहे भजनामध्येच तल्ले पुण्याचा जागीरदाराने एक दिवस चक्कर टाकले पुण्याचा जागीरदार संतापला तुकोबऱ्यांवरती संतापला तुकोबऱ्यांना म्हटला तुकोजी शेठ माझी बाजरी किती झाली असती माझं धान्य किती झालं असतं त्यावेळेस तुकाराम महाराज म्हटले 5 खंड्या तरी तुमचं धान्य झालं असतं 5 खंड्या तरी तुमचं धान्य झालं असतं 5 नाही पण 7 खंड्या झालं असतं जास्तच झालं असतं पाखराने थोडीशी खाल्ली अहो असं म्हटल्याच्या नंतर तुकोबर आहे ना तो पुण्याचा जागीरदार म्हटला माझी 7 खंड्याची खंड्या बाजरी भरून द्यायची अहो गावची पंचकमिटी गोळा झाली आणि तुकोबरायांकडे गेली तुकोबराय म्हटले मी धान्य भरून द्यायला तयार आहे आणि तुकोबरायांकडे खायला काय होतं काहीच नव्हतं हो तुकोबराय काय होते गावचे पाटील पाटील होते सावकार होते तरी तुकोबराय म्हणायचे मी धान्य भरून देईन अहो तुकोबरायांना मीटिंग बसली बाबा मीटिंग बसल्याच्या नंतर ते म्हणले चला बरं आम्हाला धान्य दाखवा बाजरी दाखवा अहो पंच कमिटी गेली सगळे गेले का त्या कंसाच्या प्रत्येक दाण्यामध्ये पंढरीचा पांडुरंग दरवळत होता प्रत्येक दाण्यामध्ये सगळे कंस तुडुंब भरलेली होती पंच म्हणले बाबा आम्ही काय येडेबिडे त्या आम्हाला काय समाजात किंमत आहे का नाही कंस तर सगळे भरलेले आहेत पुण्याचा जागीरदार उगाच मोकर काय पण म्हणतोय पहिला त्याने तो कागद घेतला आणि फाडून टाकला कागद लिहून घेतला होता एवढे एवढे धान्य तुम्ही भरून द्यायचं अहो ते धान्य झालं 15 खंड्या आणि असं झाल्याच्या नंतर पण पंच कमिटी म्हणली यातलं फक्त 2 खंड्या धान्य तुला आणि उरलेलं तुकोबारायांना आणि तुकोबाराय म्हटले उरलेला 13 खंड्याचं मी काय करू मला काही नको अहो ते पाटील होते गावचे कोपला पाटील गावीची हे लोक आता मज भीक कोण घाली दुष्काळे आटीला द्रव्य दिल मन श्री कण करता तुकोबरांच्या घरी अन्न नव्हतं खायला तरी तुकोबराय म्हटले पुण्याच्या पेठेमध्ये ते धान्य विका आणि त्या आलेल्या धान्याच्या पैशामध्ये माझ्या वाड्यामध्ये पांडुरंगाचं मंदिर बांधा आज देहूमध्ये जे तुकोबरांच्या वाड्यात पांडुरंगाचं मंदिर आहे ना महाराज ते तुकोबरायांनी नाही तर भगवंताच्याच पैशाचं ते मंदिर अहो आवडा तुकोबरांचा अधिकार एवढी तुकोबरांची भक्ती होती चला मी आपल्या विषयाकडे येतो तर भगवंताने आपल्याला अनमोल किमतीचा देह दिलेला आहे ना त्याच्या नामस्मरणा करता केलेला आहे तरी आपण त्याचं नामस्मरण करत नाही महाराज टाळ्या वाजवा म्हणला तरी आपण वाजित नाही निस्त महाराजाक बघून अहो सकाळी 12:15 वाजेपर्यंत देऊला कीर्तन होत माझं सकाळी 12:15 वाजेपर्यंत बाबा मी एकाच म्हातारे बघून कीर्तन केलं त्याला ओवी सांगितलंय तरी ते असंच करायचं त्याला श्लोक सांगितला तरी असंच करायचं त्याला प्रमाण दिलं तरी असंच करायचं 12:15 वाजता एक जण आलं मला म्हटलं महाराज त्याच्याक बघून निसत त्याच्याक बघून कीर्तन करून गावात भैर आहे सकाळचं कीर्तन फेल गेलंय माझ म्हणून सगळ्यांनी निटरा निटरा म्हणजे फ्रेश बसा आणि ज्याला बोलायला कमी येतं का दादा त्याला पुकरायचा नाद आज आपल्या गावात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा खाडे महाराजांनी कीर्तन सेवा केल्याबद्दल खाडे महाराजाला त्यांच्या गायकाला भावपूर्ण श्रद्धांजली
बोलावा आणि काय करा माणसाला काही कळत. मांडवाच्या दारा पुढे आणला म्हातारा. अहो एक जणाला लग्नाला नेलं पण त्याचं तोंड एवढं फटकळ होत ना बाबा, लयच फटकळ. ते काही झालं ना मधीच तोंड खुपसून बोलायचं मधीच. त्याला म्हटलं ना ओ लग्न कोणाचं आहे, तुम्हाला काय करायचं, तुम्हाला यायची लग्नाला चला, पण काय बोलायचं नाही, तुम्हाला लग्नाला नेतो पण काय बोलायचं नाही बाबा. बाबाचं तोंड लय फटकळ. म्हणजे नवर देवाचं मड जरी उचललं तरी आम्ही बोलायचं. काही बोलायची गरज आहे का? अहो महाराज माणसाचं बोलणं कसं असं माहितीये का? मावळ्यांची खूप सुंदर ओवी साच आणि मवाड मी तुले निरसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माणसानी चालताना असं चालावा की चार लोक आपल्या शेजारी आले पाहिजेत. माणसानी बसताना असं बोला बसावं की चार लोक आपल्या शेजारी येऊन बसले पाहिजे. आणि माणसानी बोलताना असं बोलावा की आपले शब्द कानावर पडण्यासाठी लोक आतुर झाले पाहिजे. बोलू ऐसे बोल काही माणसं बाबा निवळ फटकळ तोंडाचे असतात, म्हणजे निवळ अवगुणी, निवळ अवगुणी असतात. निवळ काही अवगुणी असतात आणि गुणी पण असतात. काही सद्गुणी असतात आणि काही अवगुणी असतात आणि काही फक्त केवळ सद्गुणी असतात. तुका म्हणे सज्जना पासून अहो काही एवढे अवगुणी असतात ना, एवढे अवगुणी असतात ना, केवळ अवगुणी. रस्त्याच्या कडेला जर त्याची जमीन असली ना पर रस्त्यात मध्ये त्याचं कांड ऊसाचं कांड खावते, देवळातला बैल ठेवत नाही, ते लय फटकळ. आणि बारकाले बोलत एवढे चॅप्टर असतात ना लईच. अहो एक जणाचा डबा मास्तरने खाल्ला, एके पोराचा डबा मास्तरने खाल्ला आणि मास्तर म्हणला मी तुझा डबा खाल्लाय खरे बाबा, पण घरी काय सांगशील आईला? तू म्हणला सांगन कुत्र्यानं खाल्ला म्हणून. त्याला मला सांगा तो डबा गोड लागला असेल का बाबा? अहो तीन पोरं उशिरा शाळेत गेली, उशिरा शाळेत गेली मास्तर म्हणला का लवकर शाळेत आले नाही तुम्ही? ते म्हणले माझे 5 रुपये हरवले होते. एक जण म्हणला, दुसरा म्हणला 5 रुपये मी त्याला शोधू लागत होतो, आणि तिसरा म्हणला त्याच्या 5 रुपयावरती मीच उभा होतो म्हणून उशीर झाला. म्हणजे विनोदाचा भाग काय? आणि बाबा पूर्वीचे मास्तर लोक फार हुशार होत्या. अहो भगवान बाबाचं शिक्षण लोणीवारणीला झालं लहानपणीच. भगवान बाबांना सावरगाववरून लोणीवारणीला धाडलं गेलं, पण बऱ्याच दिवस झाल्याच्या नंतर
कौतिका मातेने तुबाजी रायांना सांगितलं, तुबाजी अहो माझ्या आबाला घेऊन या की लोणी वारलेला धाडलेलं भरपूर दिवस झालं. आणि असं म्हटल्याच्या नंतर गेल्याच्या नंतर ते लोणी वारणीला गेले, पण मास्तर तिकडे शिकवत होते. आणि शिकवल्याच्या नंतर मास्तरला जो श्लोक येत नव्हता का, तो श्लोक भगवान बाबा आबाजी त्यांना शिकवत होते. त्यावेळेस मास्तर म्हटले, हा श्लोक मी वर्गामध्ये पहिल्यांदाच म्हटलो, आबाजी तुझ्या कसं लक्षात राहिलं आणि तू कुठे ऐकला? तेव्हा आबाजी म्हटले, रात्रीच्या प्रवचनामध्ये मी हा श्लोक ऐकलेला आहे. अहो साधू संत हे जे येत असतात ना, हे उपकारासाठी येतात, परोपकार करण्यासाठी येत असतात. अहो मग मास्तरांनी आबाजींना पाठवलं, पाठवल्याच्या नंतर पण खूप हुशार होते. आणि पूर्वी काय होतं, मूडवर शिकवायचे बरं का मास्तर लोक, मूडवर मूड असेल तर पोरांना शिकवलं, नाहीतर तिकडे तुम्ही एकमेकाला पेन फेकून हाना, नाही तर वया फेकून हाना. अहो एकदा, आणि पूर्वी काय अशा शाळा नव्हत्या, पूर्वी चावडीवर असायचं, वाड्यात असायचं. अहो एक जण मास्तर खुटीला शर्ट अडकवलं आणि झोपी गेला. झोपला तिकडे इन्स्पेक्शनची गाडी आली, इन्स्पेक्शनची गाडी आली, इन्स्पेक्शनची गाडी दारातच. यो जसा उठला का, लय मास्तर चॅप्टर, त्याला वाटलं आता गेली गाडी, आता आपली नोकरी. साहेब आला मी झोपलेला बघितलं, त्या म्हटलं गेली नोकरी माहिला मंडळ. पण तो जी उभा राहिला, तो उठून टेबलवरच उभा राहिला. परहो याला दंड म्हणतात, परहो याला मनगट म्हणतात, परहो याला पोट म्हणतात. इन्स्पेक्शनचं साहेब म्हटलं, लय मास्तर बघितलं, पण कपडे काढून शिकवणारा ह्योच मास्तर बघितला. अहो आदर्श शिक्षक पुरस्कार त्यालाच. असे फटकळ होते मास्तर लोक पूर्वीचे. अहो पूर्वीचे मास्तर लोक इंग्लिश फार गोड शिकवायचे, आणि आपल्यासारखे असल्या बाबांना वाटलं मला पण इंग्लिश शिकाव काय नू. आता बँकेत गेलं एक म्हातार, आणि तिथे सगळा व्यवहार इंग्लिशमध्ये चालायचा ना, त्याला वाटलं आता आपल्याला इंग्लिश येत ना, इंग्लिश शिकावं काय. आणि त्याच्यापाशी एक शिक्षक होते भाडे करून राहिला, आणि शिक्षकांना म्हणला, मास्तर मला इंग्लिश शिकवा बरं. तर हे म्हणलं, हे आज उद्या आलंय मास्तर, म्हणलं ह्याला काय इंग्लिश शिकून करता, तुम्हाला इंग्लिश होय शिकू का, लय सोपं आहे इंग्लिश. कुणी काही जरी म्हटलं पहिला शब्द म्हणायचा यस, दुसरं कुणी काही जरी म्हणलं दुसरा म्हणायचा नो. यांनी पाठच केलं, यस नो यस नो यस नो यस नो. सकाळी आंघोळीला गेला, आणि आंघोळीला गेल्याच्या नंतर बायको म्हणले, अहो उठा की तुम्हाला आंघोळ करायची नाही का, तुम्हाला यस करायची, मग तुम्हाला टॉवेल देऊ का नो. असं म्हणलं, अहो महाराज ते बस स्टँड वरून बीडला जायला निघालं, नगरच्या बस स्टँड वर थांबलं, आणि नेमकी बस स्टँडला एक जणाचं पाकिट चोरीला गेलं. आणि पाकिट चोरीला गेल्याच्या असल्याच्या नंतर पोलीस आले शोधायला, पण ह्याला वाटलं आपल्याला इंग्लिश यायला लागली. अहो यांनी पुढारी पेपर घेतला नाही, यांनी पुणे नगरी पेपर घेतला नाही, यांनी सकाळ पेपर घेतला नाही, यांनी इंग्लिश पेपर घेतला. आणि हे होतं जे वर बावल्याचं, यांनी उलटा पेपर धरला. पोलीस आले एस टी चेक करायला, आणि एस टी चेक करायला आल्याच्या नंतर बघितलं तर ह्या म्हाताऱ्याने उलटा पेपर धरलेला. हे म्हाताऱ्या पाकिट चोरतो काय तुम्हाला यस. पाकिट देऊन टाक ना तुम्हाला नो. मोकार हाणला त्या म्हाताऱ्याला. अहो काय सांगतोय मी, कि माणसाने कुठं काय बोलावं काय करावं ह्याची सुद्धा हे पाहिजे. चला प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जे, काही माणसं निवळ अवगुणी असतात, आणि काही माणसं गुणी असतात आणि अवगुणी असतात. एखादं म्हणते
ती चाललंयच भारी म्हणतय बर का, बर का दादा, चाललंयच भारी म्हणतय. पण त्यात अवगुण काय, थोड पियतय हो. आपण नाही बाहेरचं सांगतो, अहो माणसं एखाद्याला प्यायला वगैरे जमत नाही, ते भजन लय भारी करतय पण प्यायल्याशिवाय त्याला सोर सुद्धा निघत नाही. करतय बर का चांगलं कीर्तन, नवीन सुरू केलंय, करतय आपलंच आहे, पण त्याचे सगळे लफडे आम्हाला माहित असतात. हे काय झालं, गुन्हे आहे पण अवगुणी. आणि काही माणसं गुणी नसतात आणि अवगुणी नसतात. गावात जर कीर्तन असलं ते धड कीर्तनाला येत नाही, आणि गावात नारायण गावचा ताप आला ते तिकडं सुद्धा जात नाही. म्हणजे हे कोण गुणी, पण गुणी नाही ना, अवगुणी नाही पण केवळ गुणी. कोण तुका म्हणे सज्जन, अहो संतांच्या ठिकाणी तुम्हाला आहे ना अवगुण भेटणारच नाही. पाहता अवगुण मिळेची ना, पाहता अवगुण मिळेची ना. अहो साधू संतांच्या ठिकाणी अवगुण पाहिलंच भेटत नाही. तस साधू संत आपल्याला भगवंताची भक्ती करायला सांगतात. साधू संत अवताराला येत असत ते उगच नाही. येथे उपकारासाठी येथे नाही उरो गावात बातमी पसरली, नाथ बाबा गेले, नाथ बाबा गेले. अहो सगळं गाव गोळा झालं. आणि गाव गोळा झाल्याच्या नंतर चार खांद्याकऱ्यांनी नाथ बाबांची तिरडी उचलली आणि नाथ बाबांची अंत्ययात्रा पैठण वरून गोदावरी तिरीच्या काठी निघाली. आणि निघाल्याच्या नंतर बाबा हे खांदेकरी होते का चौघ यांच्या चर्चा सुरू झाली. वा काय आपण भाग्यवान असतो नो, काय आपलं भाग्य कि नाथ बाबांना जायला आपल्याच खांद्यावर भेटलं. त्यावेळेस नाथ बाबा जागच्या जागी ताटीवर उठून बसले. पंत कुठून आवाज आला, त्यांना भूतभीती काय. अहो वरून नाथ बाबांनी आवाज दिला, पंत घाबरले ना सगळे. नाथ बाबा म्हणले तुमच्याच खांद्यावर जाव असं काही नवसे का. नाथ बाबा तिरडीहून उठले आणि स्वतःच्या पायाने चलत त्यांच्या वाड्यावरती गेले. एकदा मरण परत लावलं त्यांनी. परत त्या स्थितीला त्याच वर पुढल्या वर्षी नाथ बाबांनी परत देह ठेवला. बाबा ठेवला देह, आणि देह ठेवल्याच्या नंतर नाथ बाबांची परत अंत्ययात्रा निघली. पण या अंत्ययात्रा पैठण गावावरून थोडीशी बाहेर गेली, येशीपर्यंत आली. पण नवीनच लग्न झालेली मुलगी नांदायला निघली होती. नांदायला निघल्याच्या नंतर त्या मुलीची आई होती ना आई,